पायरी मार्ग 2 दिवस बंद करण्यात येणार आहे. ते येत्या 6 जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्याला देशविदेशातून शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होणार आहेत. मात्र गडावरील पायरी मार्गावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून गडावरील धोकादायक दगडी हटवण्याचं काम आता हाती घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी पायरी मार्ग हा 2 दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडमधून ही बातमी महत्वाची. रायगडचा पायरी मार्ग बंद असणार आहे 2 दिवसांसाठी. 23 आणि 24 मे साठी रायगडावर एक महत्वाचा सोहळा होणार आहे. देशपरदेशातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होणार आहे आणि त्यासाठीची तयारी आता केली जाते. गडावरच्या पायरी मार्गावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, दुर्घटना होऊ नये यासाठी रायगडावरील धोकादायक दगड सध्या हटवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी हा पायरी मार्ग 2 दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाच्या सुट्ट्यांमध्ये रायगडकडे जाण्याचा जर तुमचा प्लॅन असेल तर त्याआधी बातमी जरूर पहा. रायगडचा पायरी मार्ग 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 तारखेला बंद असणार आहे. या ठिकाणी डागडुजीचं काम आता सुरू झालेलं आहे आणि म्हणूनच पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या 6 जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.